सोलापूर जिल्हा हा पहिल्यापासून शरद पवार यांचा बालेकिल्ला समजला जातो। यामुळे या वेळेला शरद पवारांनी सोलापूर जिल्ह्यातील 6 जागांवर दावा केल्याने काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात जोरदार घमासान सुरू आहे। सोलापूर जिल्ह्यात एकूण 11 जागा असून गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळ आणि म्हाडा या दोन ठिकाणी आमदार निवडून आले होते। हे दोन्ही आमदार नंतर अजित पवार गटात गेले, त्यामुळे यावेळी शरद पवार गटाने म्हाडा, मोहोळ, करमाळा, पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस आणि दक्षिण सोलापूर या मतदारसंघावर हक्क सांगितल्याने काँग्रेसच्या गोटात चिंता व्यक्त केली जात आहे। काँग्रेसला केवळ अक्कलकोट शहरसह 3 मतदारसंघ वाट्याला यायची शक्यता आहे। गेल्या वेळी काँग्रेसच्या जिल्ह्यात केवळ प्रणिती शिंदे या एकमेव आमदार होत्या, त्यामुळे मध्यची जागा सोडून काँग्रेसने यावेळी अक्कलकोट शहर उत्तर, दक्षिण सोलापूर व पंढरपूर मंगळवेढा अशा 5 जागांवर दावा केला आहे। मात्र पवार गटाने पंढरपूर मंगळवेढा व दक्षिण सोलापूर या 2 जागांवर हक्क सांगितल्याने काँग्रेसच्या वाट्याला केवळ 3 जागा उरत आहेत। तसे पाहता महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सोलापूर मध्य व सांगोला या 2 जागा पाहिजे असून कम्युनिस्ट पक्षाचे आडम मास्तर सोलापूर मध्यमधून तर शेकापचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख सांगोल्यातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सर्वात जास्त वाईट अवस्था असून त्यांचा गेल्यावेळी केवळ सांगोल्यातील एकमेव आमदार विजयी झाला होता। सांगोल्यात जिंकलेले आमदार शहाजी बापू पाटील यांनी एकनाथ शिंदेची साथ देत उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी दिली होती। आता उद्धव ठाकरेंनी सांगोल्याची जागा मागितली असून त्यांच्या वाट्याला फक्त बार्शी ही एकमेव जागा येत होती। सांगोल्यातूनच घटक पक्षातील शेतकरी कामगार पक्षाचा वर्षानुवर्षाचा दावा असून येथून शेकापचे स्वर्गीय गणपतराव देशमुख हे तब्बल 55 वर्षीय आमदार होते। ही जागा शरद पवार यांना गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्यासाठी शेतकरी कामगार पक्षाला सोडायची आहे। मात्र आता या जागेसाठी उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला असून सांगोल्याला गेल्या वेळी आमदार शिवसेनेचा असल्यामुळे ही जागा शिवसेनेलाच मिळाली पाहिजे या भूमिकेवर ठाम आहे। या जागेसाठी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी दिलेली माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांचे नाव चर्चेत असून ही जागा शिवसेना घेण्यासाठी आग्रही आहे।